मैं आपको एक बताता हूँ, आज फक्त मुख्यमंत्र्यांची आणि सहा मंत्र्यांची शपथ होणार आहे. आमच्या राष्ट्रवादीतनं दोन, काँग्रेसचे दोन आणि शिवसेनेचे दोन असे तो शपथविधी आहे. बाकीचा शपथविधी इतर जो विस्तार वाढ आहे तो विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्षाची निवडणूक झाल्यानंतर त्या ठिकाणी होईल. आज फक्त मुख्यमंत्री आणि सहा त्यांच्याबरोबर कॅबिनेट मंत्री एवढे सहकारी शपथ घेणार आहेत. काँग्रेसची नावं कोणती आहेत हे मला माहिती नाही, मी आज शपथ घेणार नाही. शिवसेनेची नावं आहेत तो तर त्यांचा अधिकार आहे. आमची मात्र नावं, आमचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि छगन भुजबळ साहेब हे दोघं नेते शपथ त्या ठिकाणी घेतील. आता जो काही प्रश्न ज्याच्या संदर्भातले प्रश्न असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भातली पार्टी त्याबद्दलचा निर्णय त्या ठिकाणी घेईल. आज पार्टीनं फक्त दोघांना मंत्रीपद देण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन प्रश्न आहेत, उपमुख्यमंत्रीचा निर्णय कधीपर्यंत होईल? नाही, पुढच्या महिन्यात बाकीच्या विश्वासदर्शक ठराव आणि अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर पुढच्या गोष्टी घडतील. पुढच्या वर्षी आता बाकीचं काही मला बोलायचंच नाही, मी सांगितलं.